गुड मॉर्निंग स्टुडंट्स आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ ठीक आहे डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ नंतर आपण बघणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओ दोन्ही प्रोसेस जवळपास सेम आहेत फक्त थोडासा डिफरन्स आहे तो काय आहे तो आपण पुढे बघणार आहोत ठीक आहे सुरुवात करतोय आपण डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ ठीक आहे तर ही जी काही प्रोसेस आहे एम्ब्रिओची जी काही डेव्हलपमेंट आहे कशापासून होणार आहे झायकोटपासनं होणार आहे आणि ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण एम्ब्रिओ जेनेसिस ठीक आहे तर एम्ब्रिओ जेनेसिसला काय म्हणणार आपण डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इन टू एन एम्ब्रिओ ठीक आहे तेके? या प्रोसेसला म्हणायचं आहे एम्ब्रिओ जेनेसिस आता इथे सुरुवातीची जी काही सेल दाखवलेली आहे ती आहे झायगोट किंवा किंवा त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता ऊस पोवर ठीक आहे आता लक्षात ठेवायचं आहे की नेमकं झायगोटची लोकेशन कुठे आहे ठीक आहे ही आहे एम्ब्रिओ की जो एम्ब्रिओ आहे आपला ओव्हिलमध्ये आणि ओव्हिल कुठे आहे ओव्हरीमध्ये ठीक आहे तर ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हिल ओव्हिलच्या आतमध्ये ही एम्ब्रिओ सॅक ठीक आहे फर्टिलायझेशन झालं आहे फर्टिलायझेशन झाल्यानंतर इथे जी काही एक सेल असणार आहे तिच्यापासून काय तयार झालं आहे झायगोट तयार झाला आहे ठीक आहे तर हाच तो झायगोट ठीक आहे आपल्याला याची डेव्हलपमेंट बघायची आहे ठीक आहे या झायगोटमध्ये होणार आता फर्स्ट मायटोसिस ठीक आहे इकडे आहे एन्डोस्फर्म आपल्याला माहीत आहे आपण ऑलरेडी डेव्हलपमेंट ऑफ एन्डोस्फरम बघितलं आहे की किती प्रकारचे एंडोस्फॉरम असतात टाईप्स ऑफ एन्डोस्फॉर्म आपण बघितलं आहे आता आपल्याला याची डेव्हलपमेंट बघायची आहे डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इन टू अन एम्ब्रिओ ठीक आहे या प्रोसेसला आपण म्हणतो इम्ब्रिओ जेनेसिस याच्यामध्ये होईल मायटोसिस फर्स्ट मायटोसिस होईल मायटोसिस झाल्यानंतर एक सस्पेन्सर सेल तयार होईल ठीक आहे आणि दुसरी काय तयार होईल एम्ब्रिओ इंब्रियोन, एम्ब्रिओनल सेल तयार होईल आता लक्षात ठेवायचं आहे सस्पेन्सर सेल जी काही आहे तुमची ती असणारी तुमची मायक्रोपिलर साईडला ठीक आहे म्हणजे इथे जर डिव्हिजन झालंय कारण आपल्याला माहिती आहे जी काही झायगोट आहे तो कोणत्या साईडला आहे एनोट्रॉपस ओवेलमध्ये मायक्रोपिलर साईडला आहे ठीक आहे म्हणजे मायक्रोपिलर साईडला काय असेल तुमची ही सस्पेन्सर सेल मायक्रोपिलर साईडला असेल आणि एम्ब्रुनल सेल जी काय आहे ती असेल तुमची ह्या साईडला ठीक आहे म्हणजे चलाजल साईडला ठीक आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आता लक्षात ठेवायचं आहे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे सस्पेन्सर सेल आहे तुमची मायक्रोपिलर साईडला आणि एमब्र्युनल सेल आहे तुमची चलाजल साइडला ठीक आहे तर दोन सेल स्टेजचा हा जो काही एम्ब्रियो आहे याला म्हणायचा आहे प्रो एम्ब्रिओ ठीक आहे याला काय म्हणायचं आहे प्रो एम्ब्रिओ या प्रो एम्ब्रिओमध्ये एम्ब्रिनल सेलची साईज कशी आहे थोडीशी स्मॉलर आहे आणि सस्पेन्सर सेलची साईज कशी आहे थोडीशी लार्जर आहे ठीक आहे त्यानंतर फर्दर डिव्हिजन होईल सस्पेन्सर सेलमध्ये हरिझंटल डिव्हिजन्स होतील ठीक आहे अशा डिव्हिजन्स होतील सेलच्या ह्या डिविजन्स झाल्यानंतर जी डेसल थी सेल आहे सस्पेन्सरची ठीक आहे ती तुम्ही इथे थोडीशी सॉलन झालेली बघू शकता ठीक आहे थोडीशी फुगलेली बघू शकता ह्या सेलला म्हणायचं आहे हॉस्टोरियम ठीक आहे याला काय म्हणायचं आहे हॉस्टोरियम आणि ह्याच्या उरलेल्या ज्या ट्रान्सफर सेल्स असतील इलाँगेटेड स्ट्रक्चर तयार करतात याला काय म्हणतो आहे याला म्हणायचं आहे सस्पेन्सर ठीक आहे तर आपल्याला सस्पेन्सर सेलपासून दोन टाईपच्या सेल्स भेटले आहे एक बेसलला आहे हॉस्टोरियम आणि त्यानंतर आहे सस्पेन्सर ठीक आहे आता इम्र्युनल सेलचं डिव्हिजन होईल इम्र्युनल सेलचं डिव्हिजन झाल्यानंतर आपल्याला काय भेटेल बघा इथे बेसला ही जी सेल आहे तिला म्हणायचं आहे हायपोफायसिस ठीक आहे तिला म्हणायचं आहे हायफोफायसिस आणि इथे चार सेल तयार होतील ठीक आहे या इम्र्युनल सेलमध्ये तीनदा मायटोसिस होईल ठीक आहे तीनदा मायटोसिस झाल्यानंतर आपल्याला की काय भेटेल एट सेल्स भेटतील ठीक आहे एट सेल्स भेटतील ह्या एट सेलमध्ये ठीक आहे एट सेलमध्ये ह्या ज्या बेसच्या चार सेल्स आहेत ह्या बेसच्या चार सेल्सपासून काय भेटेल आपल्याला रॅडिकल भेटेल आणि हायपोकोटाईल भेटेल ठीक आहे हे स्ट्रक्चर भेटेल आपल्याला हायपोकोटाईल आणि रॅडिकल बेसच्या चार सेल्सपासून अप्पर साईडच्या चार सेल्सपासून आपल्याला भेटेल प्ल्युम्युल आणि क्वाटिल्युडॉन ठीक आहे प्ल्युम्युल आणि क्वाटिल्युडॉन लक्षात ठेवायचं आहे आणि जे बेसला एक सेल आहे हायपोफायसिस ठीक आहे हायपोफायसिस या हायपोफायसिसपासनं आपल्याला भेटेल रूट कॅप ठीक आहे रूट कॅप आपल्याला हायफोफायसिसपासून भेटेल आणि इथं बेसला आपल्याला माहितीच आहे अजून अप्पर साईडला काय आहे इथे सस्पेन्सर आहे आणि ही आहे होस्टोरियम तिलाच आपण म्हणतो होस्टोरियल सेल्स ठीक आहे आता कोणत्या पार्टापासून काय भेटणार आहे आपल्याला मॅच्युअर एम्ब्रिओमध्ये ते आपल्याला कळालं आहे ठीक आहे इथे होता झायकोट त्यानंतर टू सेल स्टेज एमब्रिओ आपण त्याला प्रो इम्ब्रिओ म्हटलं त्यानंतर ऑक्टर्न स्टेज आली त्यानंतर हर्ड शेप एम्ब्रिओ ठीक आहे हा आहे हर्ड शेप एम्ब्रिओ इथे हर्ड शेप तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय ठीक आहे इथे मिडलला आहे तुमचा प्लुमिल दोन साईडला दोन आहेत कॉटिलिडॉन्स ठीक आहे इथे बेसला आहे हायपोफायसिस हायपोफायसिसच्या सोबत तिथे काय आहे रूट कॅप आहे सॉरी रूट कॅप नाही रॅडिकल आहे ठीक आहे आणि सोबत रूट कॅप आहे ठीक आहे आता इथे तुम्ही हे स्ट्रक्चर बघू शकता हा आहे तुमचा थोडासा मॅच्युअर इम्ब्रिओ ठीक आहे इथे बेस इथे बघा मिडलला आहे तुमचं प्लुमिल हे आहे दोन कॉटिलिडॉन्स इथे आहे रॅडिकल त्यानंतर आहे सस्पेन्सर आणि इकडे आहे हॉस्टोरियम ठीक आहे आता यांचं काम काय आहे ठीक आहे कोणापासून कोण आहे इथे आपल्याला कळालं आहे सस्पेन्सरचं काम आहे हा जो तुमचा एम्ब्रिओ आहे याला पुश करायचा आहे पुश कुठे करायचं आहे एंडोस्पर्ममध्ये पुश करायचं आहे कारण आपण इथे एम्ब्रिओ बघितलं ना इथे तुमचा हा होता झायकोट इकडे होता हा एंडोस्पर्म ठीक आहे एंडोस्पर्म होता बेसल साईडला मायक्रोपिलर साईडला काय होतं आपला सस्पेन्सर होता आणि इकडे होता एम्ब्रिओनल सेल डिव्हिजन झाल्यानंतर आता हा सस्पेन्सर काय करेल हा एम्ब्रिओला पुश करेल एंडोस्पर्म ठीक आहे एंडोस्फॉर्ममध्ये या इम्ब्रिओला पुश केलं की कोटे असे कर होतात कर शेप तुमचा इम्ब्रिओ तयार होतो आणि शेवटी तुम्हाला हॉर्स शू शेपचा इम्ब्रिओ बघायला भेटतो ठीक आहे म्हणजे सस्पेन्सराचं काम आहे इम्ब्रिओला पुश करण्याचं कुठे एंडोस्फॉर्ममध्ये ठीक आहे आता या खाली आहे रेडिकल आता मॅच्युअर सीडमध्ये तुमचा हा हा इम्ब्रिओ तयार झालेला असणार आहे जेव्हा कधी सीड जर्मिनेट होईल जेव्हा कधी सीड जर्मिनेट होईल फेवरेबल कंडिशन आल्यानंतर या रेडिकलपासून तुम्हाला भेटेल रूट ठीक आहे रॅडिकलपासून तुम्हाला भेटेल रूट सिस्टीम प्ल्युमेलपासून तुम्हाला भेटेल शूट सिस्टीम आणि जेव्हा कधी डायकॉटचं सीड जेरमिनेट होतं आपल्याला दोन कॉटे बघायला भेटतात ठीक आहे सुरुवातीच्या स्टेज स्टेजमध्ये दोन कॉटे असणार आहेत ठीक आहे तर ही आहे डेव्हलपमेंट कशाची एम्ब्रिओची डायकॉटमध्ये ही डेव्हलपमेंट होणार आहे ठीक आहे इथे नंतर सेलचं काय फेट असणार आहे काय भविष्य असणार आहे ते इथे दिलं आहे ठीक आहे प्रो कॅम्बियम असेल इथे मिडलला बघा प्रो कॅम्बियम आहे त्यानंतर ग्राउंड मेरिस्टेम आहे आणि त्यानंतर आहे डर्मॅटो जन तीन लेयर्स तयार होतात रूट कॅप ही ऑलवेज प्रेझेंट असणार आहे रेडिकलच्या वती रूटच्या वती त्यानंतर आपल्याला हायपोकॉटेल बघायला भेटतं त्यानंतर इपी बघायला भेटतं त्यानंतर प्लुमिला आहे आणि कोटी आहे हे सगळं स्ट्रक्चर कुठे असणार आहे एम्ब्रिओमध्ये असणार आहे हा एम्ब्रिओ तुमचा कुठे प्रेझेंट असणार आहे सीडच्या एन्डोस्परममध्ये प्रेझेंट असणार आहे जेव्हा कधी सीडचं जर्मिनेशन होईल सुरुवातीच्या काळामध्ये या एम्ब्रिओला फूड मटेरियल प्रोवाईड करण्याचं काम कोणाचं आहे एंडोस्पर्मचं आहे की ज्याचं जेनेटिक कंटेंट काय आहे ट्रिप्लॉईड आहे तो तीन सेट्स आहेत से त्याच्याकडे क्रोमोजोन्सचे ठीक आहे आणि एम्ब्रिओ एम्ब्रिओ कसा आहे डिप्लॉईड आहे आपल्याला माहीत आहे तो कसा डिप्लॉइड हो, आहे इथे झायगोट फ्युजन ऑफ मेल आणि फिमेल यामेंटचं फ्युजन होतं आणि डिप्लॉईड झायगोट तयार होतो त्याला ओसपोअरसुद्धा म्हटलं जातं ठीक आहे तर हा आहे टिपिकल डायकॉट एम्ब्रिओ ठीक आहे नेक्स्ट डायग्राम दिलेली आहे ही स्टेट बोर्डचा बुकमधली डायग्राम आहे डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ याच्यामध्ये दाखवलं इन ॲज इन कॅप सेल ठीक आहे तर सगळं काही लेबलिंग दिलेलं आहे सेम आहे मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते ठीक आहे हा आहे तुमचा झायवोट सुरुवातीच्या डायग्राममध्ये दाखवलेला आहे ए त्यानंतर बी डायग्राम आहे तुमची ही आहे एम्ब्रिओनल सेल की जी चलाजल साईडला असणार आहे ही इलाँगेटेड थोडीशी सेल ती असणार आहे तुमची uh, मायक्रोपेलार साईडला त्यानंतर बी वन दाखवलेली आहे बघा ठीक आहे तुमचं जी एम्ब्रिओनल सेल आहे त्याच्यामध्ये व्हर्टिकल डिव्हिजन्स होणार आहेत सुरुवातीच्या त्याच्यानंतर जी तुमची सस्पेन्सर सेल आहे त्याच्यामध्ये हरिझंटल डिव्हिजन होणार आहे त्यानंतर सी स्टेज येणार आहे बघा हे इलाँगेटेव्ह स्ट्रक्चर तयार झाले हा जो कॅपिटल ई दाखवला आहे हे आहे तुमची इम्रियुनल सेल्स ठीक आहे त्यानंतर इम्रिनल सेल किंवा इम्ब्रिनल मास म्हणू शकता तुम्ही एच म्हणजे हायपोफायसिस एस म्हणजे सस्पेन्सर ठीक आहे त्यानंतर ह्या चलाजल साईडच्या तुमच्या ज्या सेल्स असतात त्या अशा खाली पुश केल्या जातात ठीक आहे आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे तुमचं इथे दाखवलंय त्यांनी ठीक आहे एम्ब्रिओ साहेबच्यामध्ये इथे दाखवलं आहे बघा मग हा एम्ब्रिओ तुमचा इथे इथून डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते मग हा यस यस म्हणजे काय सस्पेन्सर आणि ई म्हणजे काय एम्ब्रियोनल मास या एम्ब्रिओनल मासला हा सस्पेन्सर काय करतो असं वरच्या साईडला पुश करतो ठीक आहे अप्पर साईडला पुश करतो म्हणजे कुठे पुश करतो थोडक्यात एम्ब्रिओमध्ये पु पुश करतो सॉरी एन्डोस्पर्ममध्ये पुश करतो ठीक आहे मग बघा इथे हर्ट शेप एम्ब्रिओ आहे हा हा सस्पेन्सर त्याला वरती पुश करतो बघा इथे अजून थोडंसं स्पष्ट दाखवले आहे हाय तुमचा हॉस्टोरियम इथे आहे सस्पेन्सर हा एम्ब्रिओ तुमचा आता वरती यायला लागला आहे एम्डोस्फरमध्ये हा सस्पेन्सर पुश करत 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 हा कॉटेल्युडॉन्स असा कर होतो ठीक आहे असा शेप तयार होतो तुमचा एम्ब्रिओ तुम्ही त्याला काय म्हणता हॉर्स शू शेप एम्ब्रिओ म्हणता ठीक आहे बेसला आहे रेडिकल की ज्याच्यापासून तुम्हाला रूट भेटणार आहे त्यानंतर तुमचा इथे आहे प्ल्युम्युल इथे मिडलला की ज्याच्यापासून तुम्हाला शूट सिस्टीम भेटणार आहे इथे आहे कॉटेल्युनॉन्स ठीक आहे सस्पेन्सर आणि खाली आहे हॉस्टोरियम ठीक आहे मॅच्युअर सीडमध्ये तुमचा हा एम्ब्रिओ बघा पूर्ण असा हॉर्स शू शेप झालेला आहे ठीक आहे तर ही अशी डेव्हलपमेंट होणार आहे डायकॉट एम्ब्रिओची त्यानंतर तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओ बघायचं आहे डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ आणि डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओ सेम प्रोसेस आहे ऑक्टंट स्टेजपर्यंत ठीक आहे ऑक्टंट स्टेज म्हणजे काय तुमच्या इम्ब्रिओच्या एट सेल्स स्टेजमध्ये असणारे एम्ब्रिओ त्यावेळी पुन्हा इथे ऊस फोर दाखवलेला आहे एम्ब्रिओनल इनिशियल आहे सस्पेन्सर इनिशियल आहे सस्पेन्सर इनिशियल तुम्हाला माहिती आहे मायक्रोपिलार साइडला असणार आहे इम्ब्रिनल से सेल तुम्हाला माहिती आहे चलाजल साइडला असणार आहे दोन सेलचं डिव्हिजन हे अनइक्वल होतं इम्ब्रुनल सेल ही स्मॉलर आहे सस्पेन्सर सेल ही इनिशियल आहे ह्या स्टेजला तुम्ही प्रो एम्ब्रिओ म्हणता त्यानंतर सेल सेलमध्ये व्हर्टिकल डिव्हिजन होणार आहे व्हर्टिकल डिव्हिजन होणार आहे सस्पेन्सर सेलमध्ये हरिझन्टल डिव्हिजन होणार आहे तुम्ही इथे बघू शकता ठीक आहे व्हर्टिकल आणि त्यानंतर हरिझन्टल दोन्ही डिव्हिजन्स होतील तुमच्या इम्ब्रिओमध्ये त्यानंतर बघा ही सस्पेन्सर असेल त्यानंतर एक क्वाटे एक फ्ल्युमेल तयार होतो ठीक आहे नंतर तुमची येते एफ स्टेज हा तुमचा पुन्हा फ्ल्युमिल पुन्हा एक क्वाटे तयार होत झाला आहे इथे झाला आहे हायपोकॉटाईल इथे झाला आहे रेडिकल इथे रे झालं आहे सस्पेन्सर आता प्रत्येकाचं फंक्शन तुम्हाला माहीत आहे रेडिकलचं पुढे भविष्यात काय होणार आहे फ्ल्युमेलचं भविष्यात पुढे काय होणार आहे सस्पेन्सर काय करणार आहे ठीक आहे हे आहे तुमचं मोनोकॉटिकोचं स्ट्रक्चर तुम्हाला या आमच्यामध्ये शेवटची डायग्राम लक्षात ठेवायची फक्त की जी ती आहे ही ठीक आहे काय लक्षात ठेवायचं आहे मग याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहेस कटेलम ठीक आहे की जी कवरिंग आहे किंवा शील्ड आहे कशाची कॉटी ठीक आहे कॉटी लिडोनची आहे बघा आतमध्ये इथे कॉटी लिडोन दाखवला आहे कॉटी जी कवरिंग आहे किंवा शील्ड आहे त्याला म्हणायचं आहेस कटेलम त्यानंतर इथे शूट टायफेक्स दाखवलेला आहे म्हणजे प्लिमिल दाखवलेला आहे ठीक आहे मग तुम्ही सीड बघितलं असेल जेरमिट झाल्यानंतर वरती असं एक पान येतं ठीक आहे ते कशापासून येतं या शूट ॲफेक्सपासून येतं या शूट टॅपेक्सची जी, जी, जी है, है रेडिकल, रेडिकल कवर लए, लए, कवरिंग आहे ठीक आहे याला म्हणायचं आहे कोलिओपटाईल ठीक आहे त्याला काय म्हणायचं आहे कोलिओपटाईल या शू टॅपेक्सच्या आणि कोलिओपटाईलच्या खाली काय आहे इपी प्लास्ट आहे याच्या खाली इथे आतमध्ये काय आहे इथे आहे रेडिकल रेडिकलला कुणी कवर केलं आहे रूट कॅप नाही कवरला आहे आणि याला जे कवरिंग आहे या कवरिंगला काय म्हणायचं आहे कोलिओ राहायजा ठीक आहे कोलिओ रायझा तुम्ही रूटवरनं राहायजा असं थोडंसं लक्षात ठेवू शकता की रेडिकल रूट कॅप याची कवरिंग किंवा शील्ड आहे त्याला काय म्हणायचंय कोलिओ रायझा शू टायपेक्स किंवा लिंबिलची जी कवरिंग आहे त्याला म्हणायचं आहे कोल्युप टाईल आणि कॉटिलोडॉनची जी कवरिंग आहे त्याला काय म्हणायचं आहे स्कटिलम ठीक आहे तर हे स्ट्रक्चर आहे मोनोकॉट एमब्रिओचं ही डेव्हलपमेंट आहे मोनोकॉट एम्ब्रिओची तुम्ही ह्या डायग्राममध्ये पण बघू शकता सेम डायग्राम आहे काही फरक नाहीये ठीक आहे तर ही अशी डेव्हलपमेंट आहे डायकॉट आणि मोनोकॉट एम्ब्रिओची ऑप्टन स्टेजपर्यंत डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट आणि मोनोकॉट सेम आहे फक्त मोनोकॉट एम्ब्रिओ आल्यानंतर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे तीन नावं लक्षात ठेवायची स्कटेलम कोलिओपटाईल आणि कोलिओ रायझा ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो सस्पेन्सर लक्षात असू द्या सस्पेन्सिड सेल तुमची मायक्रोपिलर साईडला आहे त्यानंतर एम्ब्रियनल सेल इम्ब्रिओनल मास तुमचं चलाजल साईडला आहे ठीक आहे एम्ब्रिओ सॅकमध्ये जनरली फर्टिलायझेशन होताना आपण बघितलं होतं की एक सेल बॉटमला असते म्हणजे कोणत्या मायक्रोपिलर साईडला असते ठीक आहे त्यावरनं तुम्ही लक्षात ठेवू शकता आता ह्या डायग्राम थोड्याशा इथे अशा अपोजिट डायरेक्शनने दाखवलेली आहे पण तुम्ही लक्षात ठेवायचे कसं लक्षात ठेवणार ही आहे एम्ब्रिओसॅक एम्ब्रिओसॅकला आपल्याला माहित आहे उसपोरची किंवा झायकोटची डेव्हलपमेंट बेसला होते म्हणजे मायक्रोपिलर आहे फर्स्ट मायक्रोस डिव्हिजन झाल्यानंतर दोन सेल तयार होतात झायगोटमध्ये किंवा ऊसफोर मध्ये बेसल सेल जी काही आहे ती आहे सस्पेन्सर ठीक आहे नाही तर तुम्ही म्हणाल की सस्पेन्सर इथे वरती दाखवलंय मग इथे वरती का नाही दाखवलेलं ठीक आहे लक्षात ठेवा सस्पेन्सर सेल आहे तुमची मायक्रोपिलर साईडला म्हणजे बेसल साईडला आणि एम्ब्रिनल सेल आहे तुमची इथे अप्पर साईडला ठीक आहे इथे डायग्राम इन्व्हर्टेड दाखवलेली आहे तसं तुम्ही इथे ते कन्सिडर करून घ्या ठीक आहे ठीक आहे तर आपण इथे थांबतो आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघूया ह्याच चाप्टरमधला ठीक आहे तोपर्यंत थँक्यू